नमस्ते। मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्यापैकी खूप लोक आहेत जे नेहमीच ही शाळा परिवर्तनाची पाहत आहात, शिकत आहात आणि आंतरिक परिवर्तनाचा अनुभव करत आहात। तुमच्याच पैकी आम्हाला काही प्रश्न विचारले आणि हा प्रश्न आहे आध्यात्मिक साधना आणि आध्यात्मिक क्रिया यांच्यात काय भेद आहे। तेव्हा आध्यात्मिक साधना म्हणजे काय, आध्यात्मिक क्रिया म्हणजे काय आणि हा प्रश्न विचारलेला आहे पद्मनाव आणि नीला यांनी। सुरुवातीलाच आपण समजून घेऊ की तुम्ही व्यक्ती म्हणून स्वतःमध्ये चार भाग पाहू शकता। तुमचे चार भाग कसे ते पहा, एकतर शरीर, नंतर मन, नंतर भाव आणि नंतर आध्यात्मिकता। हे स्तर आहेत शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर, आध्यात्मिक स्तर। काही तुम्ही करता शरीराच्या माध्यमातून करता। शरीराचं कार्य काय, तर काही काम करणे, कर्म करणे, कृती करणे, बोलणे, शिकवणे, पाहणे हे शरीराच्या माध्यमातून होतं। शरीराच्या माध्यमातून होत असताना त्याच्या पाठचं कार्य काय, तर विचार म्हणजे मन। विचार जे आहेत ते प्रेरित करतात तुमच्या शरीराला कार्य करण्यासाठी। विचारांना कोण प्रेरित करतं, तुमच्या आतमध्ये असलेला भाव, भावना। या सगळ्या भावना तुमच्या आतमध्ये ज्या आहेत तेच तुम्हाला प्रेरित करतात, म्हणजे मनाला प्रेरित करतात आणि मन शरीराला प्रेरित करतं। आता ज्या भावना आहेत त्यांना कोण प्रेरित करतं, तुमचं अस्तित्व। आध्यात्मिकता म्हणजे अस्तित्व, मी आहे। तर तुमचं अस्तित्व प्रेरित करतं भावनांना, भावना विचारांना, विचार शरीराला। ही एक चेनच आहे। तुम्ही अशाच प्रकारे प्रत्येकजण व्यक्ती असंच काम करत असतं। आता ह्या स्तरांना आपण व्यवस्थित पाहिलं, शरीर, मन, भाव आणि आध्यात्मिक स्तर, तर तुम्हाला काय दिसेल, आध्यात्मिक साधना शरीरापासून जेव्हा तुमच्या आध्यात्मिक अवस्थेपर्यंत पोहोचते त्याचा प्रभाव कमी होत जातो आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्रिया जी आहे त्याचा प्रभाव वाढत जातो। आता आपण एक उदाहरण इथे समजून घेऊ काय आहे ते। तर तुम्ही घरी बसलेला आहात, तुम्हाला बरं वाटत नाही, ताप आला, शरीर दुखतंय, तर करणार काय, तर आपण एक पॅरासिटामॉलची गोळी खातो। सगळ्यांना सवय झालेलं आहे आणि मी सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही डॉक्टरांना विचारल्याशिवाय गोळी खाऊ नका, पण आता एक सवय झालेली आहे पॅरासिटामॉलची गोळी घ्यायची, कारण की दुखतंय अंग, ताप येतोय म्हणून। आणि जर त्रास वाढत गेला तर आपण डॉक्टरांना भेटतो ओपीडीत जाऊन, किंवा अजून वाढला तर मग ऑपरेशन थिएटर। आता ऑपरेशन थिएटरमध्ये तुम्ही ऑपरेशन करणार का स्वतःवरती, तर नाही, ते करणार कोण, तर तुमचे डॉक्टर। आता इथेच हा एक तुम्हाला भेद दिसतो, फरक दिसतो। फरक काय आहे, तर आध्यात्मिक साधना म्हणजे घरी बसून पॅरासिटामॉलची गोळी खाणे आणि आध्यात्मिक क्रिया काय, जेव्हा तुम्ही झोपलेले असतात बेशुद्ध अवस्थेत आणि डॉक्टर तुमच्यावरती काम करतोय म्हणजे ऑपरेशन करतोय, त्यावेळेस तुमचा कंट्रोलमध्ये गोष्टी नाहीत। मग डॉक्टर जे करतो ते आध्यात्मिक क्रिया आणि तुम्ही जी गोळी खाता ती साधना। आता इथून अजून एक पुढे अजून आपण एक उदाहरण घेऊ। इथे विमानात बसलात तुम्ही, काय करता तुम्ही, तर तिकीट विकत घेऊन विमानात बसता। आता विमान तुम्ही उडवता का, नाही, विमान कोण उडवतं, तर पायलट। तर तुमचं कार्य काय, कर्म काय किंवा आध्यात्मिक साधना काय, तिकीट विकत घेऊन बसणे। आणि आध्यात्मिक क्रिया काय, जे पायलट विमान उडवत आहेत ते आध्यात्मिक क्रिया, जे तुम्ही करत नाही आहात, कोणी दुसरं करत आहे, हाच फरक आहे। आध्यात्मिक साधना, आध्यात्मिक क्रिया जे तुमच्या नियंत्रणात आहे ते तुम्ही करा, आध्यात्मिक साधना जे तुमच्या नियंत्रणात नाही ते डॉक्टरांना करू द्या किंवा तुमच्या गुरु महाराजांना करू द्या। आता आध्यात्मिक साधनेत काय हे पण आपण थोडंसं समजून घेऊ। आध्यात्मिक साधनेत म्हणजे जे पण तुम्ही ध्यान करता, जप करता, नाम जप करता, चक्रध्यान आहे, खूप काही वेगवेगळ्या क्रिया आहेत, दान, पुण्य, हवन,
काही तुम्ही जसं पहा किंवा प्रवचन करणे किंवा ऐकणे श्रवण करणे हे सगळे आध्यात्मिक साधनेचाच भाग आहे, ते तुम्ही सगळे करू शकता। आणि आध्यात्मिक क्रिया म्हणजे काय, जसं मग सांगितलं डॉक्टर जे करतात ते, जे तुमच्या नियंत्रणात नाही ते। इथे आम्ही काय करतो, तर आम्ही काय शिकवतो, तर आम्ही जी क्रिया करतो त्या क्रियेला आम्ही म्हणतो अग्निसंस्कार किंवा बीजसंस्कार। कारण काही गोष्टी तुमच्या आध्यात्मिक स्तरापर्यंत आहेत आणि त्या स्तरापर्यंत तुमचे कर्मही पोचत नाही, तुमचे मंत्रही पोचत नाही। तुमच्या आतमध्ये अनावश्यक ऊर्जा किंवा आपण नकारात्मक ऊर्जा जेव्हा पाहतो साचलेली आहे, काढता येत नाही, तुमच्या नियंत्रणात नाही, मग त्याच वेळेस आध्यात्मिक क्रियेचा तुम्हाला फायदा होतो। आणि म्हणून ही बीजसंस्कार क्रिया किंवा अग्निसंस्कार क्रिया तुमच्यावर केली जाते आणि ती करून तुम्ही त्या ऊर्जेपासून, त्या अनावश्यक विचारांपासून मोकळे होता आणि एका आंतरिक मुक्तीचा अनुभव करता। तर हा ह्याच्यातला भेद होता। तुम्हाला जर अजून ह्याच्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा आपण पुन्हा ह्याच्याबद्दल व्यवस्थित अजून विस्ताराने बोलू। आपण पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटू नवीन विचारासकट। तुमच्या सगळ्यांचंच मंगल हो, सगळ्यांचंच कल्याण हो। नमस्ते।